नमस्कार मित्रों, ने कानवडी तुम सगळ्यांचं स्वागत आहे। आत्ताच आम्ही बघून आलो महाराष्ट्र शाहीर हा मूवी, आणि तो मूवी काय कसा आहे काय आहे चला मग जाणून घेऊया। आम्ही तिघे जण आता महाराष्ट्र शाहीर मूवी बघून आलो, आणि प्रेक्षकांचा खूप उत्तट प्रतिसाद होता। आणि म्हणजे खूप काय गोष्टी आहेत महाराष्ट्र शाहीर सांगण्यापर्यंत, कारण थोडीफार तरी सांगितलं की स्टोरी रिव्हील होऊ शकते, पण सगळ्यांनाच माहिती आहे की ते काय होते आणि त्यांनी काय केलेलं लोकधारासाठी। तर पहिले तर रिव्ह्यू जाणून घेऊया, तुला कसं वाटलं महाराष्ट्र शाहीर? महाराष्ट्र शाहीर ही खूपच चांगली मूवी आहे, आम्ही म्हणलो म्हणून तुम्ही जाणून घेऊ नका, वाटलंच तुम्ही बघून घ्या, पण मला खूप आवडली। तसं चांगली मूवी आहे, चांगली आम्ही गाणी बिणी खूप चांगली होती त्याच्यातली, आम्ही आत्ताच बघून आलो, मला खूप आवडली। कारण की प्लस पॉईंट म्हणजे हा मध्ये मूवीचं की गाण्याचं आहे, की गाणे एवढे सुपर झाले तर सगळ्यांचे, आणि 11 गाणे पिक्चर मध्ये, म्हणजे प्रत्येक सिच्युएशनला आणि कथानुसार सगळ्यांना बाबा टाकायची म्हणून टाकलेत गाणी। कथा जशी जशी पुढे जाते तशी जशी गाणे पण डेव्हलप होत जातात, आणि त्या त्या सिच्युएशनला गाणी आहेत, आणि त्यामुळे ना त्या ऐकताना पण खूप जास्त चांगलं अंगावर येतात खूप सारी गाणी। आणि डायरेक्शन उत्तम झालं आहे, कथा खूप चांगली झाली, म्हणजे आपल्याला बोर नाही होणार हा मूवी, असा मूवी गेलाय। तुला गाण्याबद्दल काय सांगता येईल? मला खूप गाणे आवडलं, त्याला पण म्हणजे बाकीच्या लहान लहान पोरं पण खूप एन्जॉय करत होते हा मूवी खरं सांगायचं तर। आणि जो काय जो शेवट झाला मूवीचा, किंवा महाराष्ट्र गीत येतं लास्टला, तो एवढं सुपर झालं ना महाराष्ट्र गीत, आणि म्हणजे आपोआपच आपल्या तोंडात जय महाराष्ट्र येतोच जेव्हा लास्ट जेव्हा एंड होतो या मूवीचा। आणि प्रेक्षकांनी खूप म्हणजे ना प्रतिसाद खूप दिलेला थिएटरमध्ये, की सिटे बिटे वाजत होते जेव्हा डायलॉग्स येत होते, जेव्हा गाणी येत होते, तेव्हा इमोशनल पण होत होते खूप काही सीन्स। त्यामुळे तुम्ही हा मूवी जाऊन थिएटरमध्ये बघा, आणि लहान जास्त करून लहान पोरांना घेऊन जावा, जेणेकरून यांना आपलं महाराष्ट्र शाहीर काय होते हे लोकांना पण समजेल, लहान पोरांना पण समजेल, आणि ती गाणी त्या काळाची कशी होती आणि काय अनुभव होते त्या आपण त्या मूवीमध्ये सांगितलेत आहेत। ह्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा। तोपर्यंत भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।